हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार पाऊस 30 मेच्या एक दिवस आधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होईल. गेल्या 48 तासात मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्यानं सुधारित अंदाज देण्यात आलाय. सामान्यपणे 1 जूनला केरळमध्ये धडक मारणारा मान्सूनचा पाऊस यंदा 2 ते 3 दिवस लवकर येण्याचं भाकीत हवामान खात्यानं आधीच वर्तवलंय. अल निनो आणि पोषक वातावरणीय परिस्थितीचा विचार करता मान्सूनचं आगमन आणखी लवकर होणार आहे. त्याचप्रमाणे यंदा सरासरी इतकाच पाऊस होईल असंही हवामान खात्यानं म्हटलंय. भिवंडी, मालेगाव आणि पनवेल या तिन्ही महापालिकांसाठी आज मतदान झालं. प्रचाराचा प्रचंड धुरळा उडालेल्या या तिन्ही महानगरपालिकांमध्ये मतदानादिवशी मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिवसभर दिसलं. मालेगावात 58%, पनवेलमध्ये 50%, तर भिवंडीमध्ये 54% मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे. अतिरिक्त कुठेही अप्रिय घटनेची नोंद झालेली नाही. तिन्ही ठिकाणी मतदान मात्र शांततेत पार पडलं. राज्यात याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालात भाजपनं बाजी मारली होती. आज झालेल्या महापालिका मतदानाचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड या पहिल्या नगरपरिषद निवडणुकीसाठी शांततेत मतदान झालं. 8 प्रभागातल्या 17 नगरपरिषद सदस्य आणि नगराध्यक्षपदांसाठी साधारण 65% मतदान झालं. 76 उमेदवारांचं भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झालंय. 76 पैकी 30 महिलांचा समावेश आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे, त्यासाठी 8 उमेदवार रिंगणात आहेत. यात एका महिला उमेदवाराचाही समावेश आहे. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठीही मतदान झालं. 17 जागांसाठी 56 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं. राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. जिवंत नागांची पूजा करण्याची परवानगी मिळावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी गेल्या वेळी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घातला होता, त्यानंतर आताही निवडणूक झाली. राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नसून सरकार स्थिर असल्याचं स्पष्टीकरण राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केलं. मध्यावधी निवडणुकांबाबतचं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं विश्लेषण वैयक्तिक असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुसज्ज असलं पाहिजे, तयारी असली पाहिजे आणि कार्यकर्ता त्या दृष्टिकोनातून कामात असला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. मध्यावधी निवडणुका केव्हाही होऊ शकतात अशा स्वरूपाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या मीटिंगमध्ये सभेमध्ये केलेलं आहे. त्या डिसेंबरला होऊ शकतात किंवा लोकसभेच्या बरोबरही होऊ शकतात, आजच होतील असं नाही आहे, परंतु त्या दृष्टीनं तयार झालं पाहिजे. प्रत्येकाचं आपलं आपलं एक विश्लेषण असतं, त्याप्रमाणे मान्य खडसेंचं असं विश्लेषण असेल. पण मध्यावधी निवडणुका होण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाही. महाराष्ट्र सरकार पूर्णपणे स्थिर आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी येत्या 1 जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याची घोषणा किसान क्रांती या शेतकऱ्यांच्या संघटनेनं केली आहे. या मोहिमेला मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचा दावा किसान क्रांतीच्या समन्वयकांकडून केला जातोय. दरम्यान शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये असं आवाहन करत राज्य सरकार आंदोलकांशी त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यास तयार असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलंय. मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या समस्यांसाठी मुंबईत 9 ऑगस्टला मुकमोर्चा काढणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चा संघटनेनं जाहीर केलंय. महाराष्ट्रात आतापर्यंत निघालेल्या मराठा मुकमोर्चांच्या तुलनेत हा मोर्चा महाभव्य असेल असा दावा संघटनेनं केलाय. जून महिन्यापासूनच या मोर्चासाठी तयारी सुरू केली जाणार आहे, तर मोर्चा झाल्यानंतर 13 ऑगस्टला मराठा मोर्चाबाबत आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्यापूर्वी 6 जूनला शिवराज्याभिषेकानिमित्त रायगडावर शपथ घेऊन राज्यभर महामोर्चा आणि मराठा समस्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. तर कोपर्डी इथं 13 जुलैला पीडितेला श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. दरम्यान सरकारशी चर्चा करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती सरकारशी यापुढे बोलणी करणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. तसंच मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांनाही ओबीसी समाजाप्रमाणे शिक्षणात सवलती मिळाव्यात यासाठी यापुढल्या काळात पाठपुरावा करणार असल्याचंही संघटनेनं सांगितलंय. मुंबईत जेव्हा एकत्र यायचंय आम्हाला तेव्हा त्या त्या जिल्ह्यातून किती लोक येतील आणि तो आकडा कुठे जाईल, आज जर आम्ही त्याचं सगळ्याचं एकत्रीकरण करून आणि व्यावहारिक गणित आपल्या समोर मांडलं तरी ते फार धक्कादायक असेल त्या संख्येचं जे आकडा आम्ही सांगायला गेलो. म्हणून आम्हाला वल्गना करायचं नाही, आम्ही प्रॅक्टिकली 9 ऑगस्टला आपल्याला दाखवून देऊ की मुंबईत परत असा मोर्चा होणार नाही हे मात्र आम्ही या निमित्ताने आपल्याला सांगतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा मंगळवारी पिंपरी आणि मावळमध्ये होती.
यावेळी राजू शेट्टींनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना खोटं आश्वासन देऊन सत्तेत आले, मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता केली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. सदाभाऊ खोत यांच्यावर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. संवाद यात्रा काढल्यावर शेतकऱ्यांशी सरकारचा किती विसंवाद आहे हे समजेल असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. समृद्धी महामार्गाच्या नावानं असल, मेट्रोच्या नावानं असल, स्मार्ट सिटीच्या नावानं असल, वेगवेगळ्या वाहनांना पुन्हा आता शेतकऱ्यांच्या जमिनीत गोरबडून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर काल आमची जी भाषा होती तीच आमची आजही भाषा असणार आहे लक्षात ठेवा. कारण शेतकऱ्यांच्याकडे जर कोण वाकड्या नजरेने बघणार असेल तर त्याचे डोळे फोडून काढण्याची. तूर विक्रीबाबत आपल्यावर केले गेलेले आरोप चुकीचे असल्याचा खुलासा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. आपल्या नावावर 122 क्विंटल तूर विकली गेली तर संपूर्ण परिवाराच्या नावावर 274 क्विंटल तूर विकली गेल्याचं खोतकरांनी सांगितलं. त्यामुळे 377 क्विंटल तूर विक्रीचा आरोप धादांत खोटा असल्याचं ते म्हणाले. शिवसेना सातत्यानं शेतकऱ्यांच्या संदर्भात लढत आहे, त्यामुळे शिवसेनेच्या आंदोलनाची धार बोथट करण्यासाठी जाणीवपूर्वक आपल्यावर आरोप केले जात असल्याचंही खोतकर म्हणाले. मुंबईत पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर गाणोरे यांच्या पत्नी दीपाली गाणोरे यांची मुंबईत हत्या झाली आहे. गंभीर बाब म्हणजे ही हत्या गाणोरे यांच्या मुलानंच केल्याचा संशय आहे. गाणोरे राहत असलेल्या सांताक्रूज इथल्या घरात गळा कापून ही हत्या करण्यात आली आहे. दीपाली यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा बेपत्ता आहे, त्याचा मोबाईलही घरातच आहे. रात्री गाणोरे कामावरून घरी आल्यावर बराच वेळ दरवाजा उघडला गेला नाही, त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता हा प्रकार उघड झालाय. रक्ताच्या थारोळ्यात दीपाली गाणोरे यांचा मृतदेह जमिनीवर पडला होता, तर तिथंच जमिनीवर रक्तानं टायर्ड ऑफ हर, कॅच मी अँड हँग मी असा संदेश लिहिलेला आढळलाय. गाणोरे यांचा मुलगा आणि घरातील आणखी एक सदस्य बेपत्ता असल्याचं लक्षात आलंय. दीपाली यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय. तपास चालू आहे, कारण इन्स्पेक्टर गणोरे यांच्या मिसेस दीपाली गणोरे यांचा हा मृतदेह सापडलाय त्यांच्या राहत्या घरी. तर त्या संदर्भात आम्ही सगळं आता इन्व्हेस्टिगेशन टीम सुद्धा आलेली आहे आणि कोणाचं कृत्य आहे वगैरे ह्याचा तपास आम्ही करतो आहोत. तर बाकीचं मला काही अजून डिटेल सगळं मिळालं नाही आहे, आता सगळं आमचं ते तपासानंतर समजा. पुण्यामध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या बुधवार पेठेत मंगळवारी रात्री 11:45 सुमारास ही घटना घडली. मृत महिला बुधवार पेठेत राहणारी होती. तिचा प्रियकर आणि आरोपी तिच्याकडे कायम येत असे. मंगळवारी रात्रीही तो तिच्याकडे आला होता. त्यावेळी दोघांमध्ये भांडण झालं आणि आरोपीनं तिच्या गळ्यावर चाकूनं वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सुखदेव मडावीला अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या निंबा गावाच्या नाल्यात एका वनरक्षकाचा मृतदेह मिळाल्यानं वनविभागात मोठी खळबळ उडाली. मात्र ही हत्या नक्षलवाद्यांनी केली नसून वनतस्करानं केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी आणि वनविभागानं वर्तवलाय. रवींद्रसिंग जसपेले असं मृत वनरक्षकाचं नाव आहे. नाशिक शहरातल्या कॉलेज रोडवरच्या स्पावर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत 8 मुली आणि 5 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरू असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या सुरेवाडी येथील घरात मध्यरात्री अभियांत्रिकीचे पेपर लिहिताना सापडलेल्या 27 विद्यार्थ्यांप्रमाणे इतर अन्य 25 विद्यार्थ्यांना अटक केली जाईल अशी माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी दिली. सुरे यांच्या घरात अभियांत्रिकीचे पेपर लिहिताना साई इन्स्टिट्यूटच्या 27 विद्यार्थ्यांना औरंगाबाद गुन्हे शाखेनं अटक केली होती. यावेळी छाप्यात आणखी 25 पेपरचा एक गठ्ठा पोलिसांना सापडला होता. ते पेपर नक्की कुणाचे आहेत याची माहिती पोलिसांनी घेतली आहे. त्या 25 विद्यार्थ्यांनाही आता लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याआधी नगरसेवक सीताराम सुरे, त्यांचा मुलगा तसंच साई संस्थेचे अध्यक्ष गंगाधर मुंढे, मंगेश मुंढे, प्राचार्य, 2 प्राध्यापक अशा एकूण 33 जणांना अटक करण्यात आली आहे. यात आता आणखी 25 विद्यार्थ्यांना अटक होणार असल्यानं याची व्याप्ती पुढे वाढत चालली आहे. यापुढे विद्यापीठातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही अटक होऊ शकते असंही पोलिसांनी सांगितलं आहे. औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावर एका एजंटनं महिला वाहकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही वाहक महिला बस स्टँडवर बाहेर उभी असताना तिथल्या खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या एजंटनं त्यांना शिवीगाळ केली. एवढंच नाही तर त्यांच्या खिशातून 25,000 रुपयेही काढून घेतले. बस स्थानकावरच्या CCTV हा प्रकार कैद झालाय. या प्रकारानंतर स्थानकावर असलेल्या पोलिसांनी या एजंटला ताब्यात घेतले. या प्रकाराची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. आज सकाळी आमच्या एक महिला कंडक्टर, तिडके नावाच्या महिला कंडक्टर, व्हॉल्वोचं बुकिंगसाठी काउंटर होत्या. तर त्यांचं काम करत असताना त्यांची पेन संपल्यामुळे त्या बाहेर जाऊन बसस्टँडच्या पेन आणण्यासाठी बाहेर गेल्या.
तर बाहेर जात असताना त्यांना आपल्या एजंट लोकांनी अडवलं आणि त्यांचा हात पकडला आणि माझ्याबरोबर चहा प्यायला चला असं म्हणून त्यांनी सांगितलं. तर मॅडमनी त्याला विरोध केला, तर त्याच्यामध्ये मॅडमचा मोबाईल पैसे वगैरे गेले आहेत आणि त्याची आपण रीतसर कंप्लेंट पोलीस स्टेशन क्रांती चौक पोलीस स्टेशनला आपण दिलेली आहे. पी आय साहेबांना आम्ही भेटलो तर त्यांनी गुन्हा दाखल करायचं आश्वासन दिलेलं आहे. दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना पोलिसांनी अडवलं म्हणून तरुणांनी शिवीगाळ करत पोलिसांवरच हात उगारला, याचा व्हिडिओ समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला चांगला चोपही दिला. पोलिसांना शिवीगाळ करणं, कामात अडथळा आणणं असे गुन्हे त्या तरुणावर दाखल आहेत. गेल्या काही दिवसांपासून ट्रॅफिक सिग्नलवर पोलिसांसोबत वाद होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधल्या वडगाव कांदळी इथल्या बोरवाडी शिवारातल्या विहिरीत बिबट्या पडला होता. दादाभाऊ तुळशीराम भोर यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला होता. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्याचं रेस्क्यू करत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. नक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या 3 तेंदूपत्ता कंत्राटदारांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 75 लाखांच्या रकमेसह काही पत्रकही जप्त करण्यात आली आहेत. आलापल्ली इथं पोलिसांनी ही कारवाई केली. या तिन्ही आरोपींना 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशा प्रकारची गडचिरोली जिल्ह्यातली पहिलीच कारवाई ठरल्यानं अहेरी पोलिसांचं कौतुक होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या प्राणहिता इथले पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे आणि त्यांचं पथक नक्षलविरोधी अभियान राबवून परत येत होते त्याचवेळी मंगळवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमाराला त्यांना आलापल्ली इथं नंबर प्लेट नसलेली बोलेरो गाडी आढळली. पोलिसांनी या गाडीत बसलेल्यांची चौकशी केली असता ते गोंधळून गेले. त्यानंतर गाडीच्या तपासणीत हा मुद्देमाल आढळला. या प्रकरणी नागराज समय्या पुट्टा, पहाडिया तुळशीराम तांपला आणि रवी मल्लय्या तनकम अशी अटक केलेल्या कंत्राटदार आरोपींची नावं असून ते तेलंगणा राज्यातील आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये ई टॅक्सीची सुरुवात होतीये. संपूर्ण देशातला हा पहिलाच प्रकल्प आहे. कोणत्याही पेट्रोलियम पदार्थाचा इंधन म्हणून वापर न करता ही टॅक्सी चालणार आहे, त्यामुळे प्रदूषणमुक्त वाहनांकडे ही मोठी वाटचाल ठरणार आहे. ही कार विजेच्या माध्यमातून चार्ज होते. एकदा चार्ज झाली की ही गाडी साधारणतः 140 किलोमीटरपर्यंतचा प्रवास सहज करू शकते. ताशी 80 किलोमीटर वेगानं ही गाडी धावते. गाडी चार्ज करण्याचा खर्च पेट्रोल डिझेलपेक्षा कितीतरी कमी आहे, त्यामुळे ही गाडी प्रवासासाठी अतिशय स्वस्त आहे. तसंच पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून होणारं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूंचं उत्सर्जन यातून होत नाही, त्यामुळे ही गाडी पर्यावरणालाही उपयुक्त आहे. याची सुरुवात केंद्रीय दळणवळण मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होणार आहे. ये जो गाड़ी है ये 4-सीटर गाड़ी है, 4-डोर गाड़ी है, कम्प्लीटली इलेक्ट्रिक है, प्योर इलेक्ट्रिक है, जो बैटरी से चलती है. बैटरी आपके फ्रंट 2 सीट्स के नीचे है, कम्प्लीटली एनवायरनमेंट फ्री है, एनवायरनमेंट फ्रेंडली है. इसमें जीरो टेल पाइप एमिशन है. जीरो टेल पाइप एमिशन मतलब कोई धुआं नहीं फेंकती है गाड़ी. ये गाड़ी जो चार्ज होती है आपके घर पर आराम से चार्ज होती है 59 एम्पीयर प्लग पॉइंट से. जो गाड़ी आप देख रहे हैं ये 11 यूनिट से लेकर के 16 यूनिट तक कंज्यूम करती है फुल चार्ज के लिए, जो आपको 110 से 140 किलोमीटर का रेंज देती है. मैक्सिमम स्पीड 80 किलोमीटर प्रति घंटा. नागपुरात उन्हाचा कहर सुरू असताना दुसरीकडे नागपुरातील काही वस्त्यांमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येला देखील सामोरं जावं लागतं. नागपूरच्या बेसा बेलतरोडी भागातील नागरिक अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक भरतीमध्ये 3 उमेदवारांकडून बनावट कागदपत्र सादर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे या भरतीशी संबंधित कागदपत्रांची खातरजमा नव्यानं करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. 2015 झालेल्या आरोग्य सेवक भरतीमध्ये 9 पदं सरळ सेवेनं भरली गेली तर 6 पदं खेळाडूंसाठी आरक्षित होती. मात्र खेळाडू कोट्यातल्या या पदांसाठी पात्र ठरलेल्या सांगली आणि कोल्हापूरमधल्या 3 महिला उमेदवारांची प्रमाणपत्र बनावट असल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे पहिल्यांदा त्यांच्या कागदपत्रांची छाननी झाली तेव्हा पुण्यातल्या क्रीडा संचालनालयाकडून हे उमेदवार पात्र असल्याचं पत्र आलं होतं. मात्र पुन्हा या सगळ्या प्रकाराची चौकशी झाल्यावर पुण्यातल्या याच क्रीडा संचालनालयानं रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ईमेल पाठवून ते 3 उमेदवार पात्र नसल्याचं कळवलं. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक रायगड इथं ठप्प झाली. रायगडमधल्या रेपोली इथं महाकाय वटवृक्ष रस्त्यावर उन्मळून पडला त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. माणगाव आणि लोणेरे या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.
कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांनी महाराष्ट्राविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राज्य सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहून निषेध व्यक्त केलाय. महाराष्ट्र शासन कायदेशीर कर्तव्य म्हणून कर्नाटक शासनाला पाणी पुरवठा, ऊर्जा आणि विविध गोष्टींबाबत नेहमीच सहकार्य करतं, तसंच दोन्ही राज्यांतील सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नती होईल याकडेही महाराष्ट्र सरकार लक्ष पुरवतं. तरीही कर्नाटक सरकारच्या जबाबदार मंत्र्यांकडून निरर्थक आणि बेकायदेशीर कृती करण्यात आली, तर महाराष्ट्र सरकारला बाधित नागरिकांच्या संविधानात्मक हक्कांचं संरक्षण करण्यासाठी उचित कायदेशीर कार्यवाही करावी लागेल असं या पत्रात म्हटलंय. कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्यानंतर बेळगावमध्ये मराठी बाणा दिसायला सुरुवात झाली. बेळगाव तालुका पंचायत समिती सभेत मराठी सदस्यांनी जय महाराष्ट्राचा नारा देत सभागृह दणाणून सोडलं. सकाळी बेळगाव तालुका पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. सोबतच जय महाराष्ट्र म्हणणारच असंही या सदस्यांनी बैठकीत ठणकावून सुनावलं. तसंच जय महाराष्ट्राच्या घोषणा देत सभागृहात एकच गदारोळ माजवला. वारंवार मागणी करूनही मराठीतून ह्या भारत देशामध्ये जय महाराष्ट्र म्हणायचं नाही तर कुठलं काय म्हणायचं, जय पाकिस्तान म्हणायचं काय? हा आमच्या अन्याय सरकार करत आहे, या सरकारला आम्ही भीक घालत नाही. आमचं सभासद रद्द झालं चालेल, आम्हाला महाराष्ट्र म्हणणारच, आम्ही जय महाराष्ट्र म्हणणार नाही. आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आम्ही विजयी होणारच, आणि त्याशिवाय आम्ही निप्पाणी बिगर भालकी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ह्याच आम्ही घोषणा देणार. नवी मुंबई महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झालाय. राष्ट्रवादीच्या उमेदवार शुभांगी पाटील या विजयी झाल्या. मागील निवडणुकीत काँग्रेसनं शिवसेनेला मतदान केल्यानं शिवसेनेचा सभापती निवडून आला होता. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शुभांगी पाटील यांना या निवडणुकीत 16 पैकी 9 मतं मिळाली. अंबरनाथ तालुक्यात ठेकेदाराची तुंबडी भरण्यासाठी एकच रस्त्यावर दोनदा निधी खर्च करण्याचा घाट घातला जात होता. सदर प्रकार Z24 उघड केल्यानंतर रस्त्याचं काम थांबवण्यात आलंय, तर 10 दिवसात नवीन काँक्रीट रस्त्याचं काम सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेनं बांधकाम विभागाला दिलेत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय होण्यापासून वाचलाय. गावकऱ्यांनी या प्रकरणी Z24 आभार मानले. बातमी मनोरंजन विश्वातून प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांचं ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आलंय. अभिजित स्वाती चतुर्वेदी नावाच्या एका पत्रकाराविषयी अपमानजनक ट्विटरची मालिका प्रसिद्ध करत होते. त्याविरोधात चतुर्वेदी यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे गेल्या वर्षीच अभिजित यांना अटक करून जामिनावर सोडण्यातही आलं होतं. या प्रकारानंतर अभिजित यांनी पुन्हा एकदा JNU विद्यार्थिनी शाहिला रशीद यांच्याविरोधात अपमानकारक ट्विटरची मालिका प्रसिद्ध केली. त्यानंतर ट्विटर हँडलवर कारवाई करण्यात आली. गायक सोनू निगमनं सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवरून बाहेर पडणार असल्याचं जाहीर केलंय. अजानचा विरोध करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला सोनू निगम आता गायक अभिजितच्या समर्थनार्थ पुढे आलाय. ट्विटर युजर्सनं तक्रार केल्यानंतर नुकतंच अभिजितचं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलाय. मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनं ही कारवाई केली आहे. त्याचाच विरोध करत सोनूनं अभिजितला पाठिंबा दर्शवलाय. ट्विटर सोडण्याच्या आधी सोनूनं तब्बल 12 ट्विट करत आपली नाराजी दर्शवली. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.